ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या वीज बिलासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून परभणीत भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. आज परभणी एमएसईबीच्या कार्यालयासमोर वाढीव वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आलं. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या वीज बिलासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून परभणीत भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. आज परभणी एमएसईबीच्या कार्यालयासमोर वाढीव वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वितरण कंपनीनं हजारो वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलं दिल्यानं वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. राज्य सरकारने वीज बिल माफ न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपानं दिला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा यावेळी चांगलाच समाचार घेतलाय. आता या वीज बिलापुरतं बोलायचं झालं तर आपण बघाल की वीज मंत्री काय म्हणाले, 100 युनिट पर्यंत त्या ठिकाणी आम्ही वीज मोफत देऊ. दिली का वीज मोफत? दिली नाही. कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन त्यांनी सांगितलं, त्यानंतर सवलत देऊ सांगितली, सवलतही दिली नाही. म्हणजे माफ करायचं राहू द्या, सवलत द्यायचं राहू द्या, उलट पक्षी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत. त्यांनी सांगितलं वाढीव बिलं योग्य आहेत, तुम्हाला भरावी लागतील, आमची लोक येऊन कशी योग्य आहे सांगतील. म्हणजे मदत सोडा, त्या ठिकाणी वसुलीचं काम जुलमी पद्धतीनं संकटाच्या काळात हे सरकार या ठिकाणी करतंय, हे निषेधार्ह आहे. लोक आज कोरोनाने ग्रासलेत, आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी त्यांचं घर चालवायची अडचण आहे, अशा वेळेला तुम्ही हजारोची बिलं मागता, हे महाराष्ट्रातील ग्राहकांना परवडणारे या ठिकाणी नाही. आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी विजेच्या बिलांची होळी केली, जी 5,000-5,000 वर या ठिकाणी बिलं आलेली आहेत. आणि महाराष्ट्रातील ग्राहकांचा जनतेचा प्रतिनिधित्व स्वरूपात राग याची तीव्रता या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तरी सांगतात की या ठिकाणी आम्हाला विचारलं जात नाही, आमच्या गोष्टींना निधी दिला जात नाही. एसटीला 1,000 कोटीचं पॅकेज दिलं जातं, मग 4,000-5,000 कोटीचं पॅकेज या ग्राहकांसाठी काय नाही, तर काँग्रेसला या ठिकाणी जनतेच्या मनात पाडायचं आहे. आणि अशा प्रकारे अर्थमंत्री वेगळं बोलणार, मुख्यमंत्री वेगळं बोलणार आणि ऊर्जा मंत्री वेगळं बोलणार, यांची नियत साफ असती, इच्छा असती, तर हा 10 मिनिटांचा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा मंत्री अर्थमंत्र्यांना बोलवून हा विषय सोडवला असता, परंतु जनतेशी काही सोयरसूतक नाही. काल मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला, वीज बिलावर एक शब्द सुद्धा त्या ठिकाणी बोलले नाही. कोरोनाची काय स्थिती आहे यावर एक शब्द बोलले नाहीत. त्या ठिकाणी अतिवृष्टीचे पैसे गेले नाहीत यावर एक शब्द बोलले नाहीत. उलट पक्षी त्या प्रबोधनात बीजेपीला टॉन्ट मारण्याचं काम केलं की काही लोक असं करतायत, अरे माझं कुटुंब माझी जबाबदारी बोलता. मग आता कोणाची जबाबदारी आहे सगळ्या गोष्टीची? सरकारची जबाबदारी. आपण सांगताना ऊर्जा मंत्र्यांनी राजीनामा द्या, या परभणीच्या महावितरण कार्यालयात येऊन टेबल खुर्ची टाकून क्लर्क व्हा, आमचे कार्यकर्ते सगळे गट्टे या ठिकाणी आणून देतील. पुन्हा एकदा या सरकारच्या जुलमी राजवटीचा निषेध करत आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करू. आज राज्यभर या ठिकाणी जनतेच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टी सर्व बाकीची लोक त्या ठिकाणी लढतायत आणि या सरकारचा या ठिकाणी ढिसाळपणा, संवेदनाहीनता या ठिकाणी जनतेच्या समोर या ठिकाणी येते. पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. जनतेच्या प्रश्नावर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, त्याबद्दल सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. आणि सरकारकडे पुन्हा एकदा मागणी करतो, पुन्हा एकदा इशारा देतो की या